खडकलाट येथे राणी चन्नम्मा महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू नवनिर्वांचित महिला सदस्यांचा ओटी भरले सहकार्य करण्याची मागणी खडकलाट येथील क्रांतिकारी राणी चन्नम्मा महिला मंडळातर्फे ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिरात हळदी कुंकू कार्यक्रम व ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या महिला सदस्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा यल्लवा गावडे या होत्या. प्रारंभी महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, महिलांना एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी 3 वर्षांपूर्वी क्रांतिकारी राणी चन्नम्मा महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. यातून वेगवेगळे कार्यक्रम राबवून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यात आले. गावात महिला मंडळाकडून रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर राबवून समाजसेवेला प्रारंभ केले आहे. शिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आणि विद्यार्थिनींचे सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येते असे सांगून आतापर्यंत गावातील सर्वांनी मंडळाला चांगले सहकार्य दिले असून आता निवडून आलेल्या महिला सदस्यांनी देखील आम्हाला सहकार्य द्यावे असे सांगितले. यानंतर सर्व महिला सदस्यांना ओटी भरून हळदी कुंकू लावून भेटवस्तू देण्यात आली. जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल KB कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वांचित ग्रामपंचायत सदस्य अश्विनी सुनील पाटील यांनी सत्कार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून महिला मंडळाला ग्रामपंचायतीकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तर KB कांबळे आणि निवृत्त शिक्षिका भोसले यांनी मार्गदर्शन करून महिला मंडळाच्या कार्याचा गौरव केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विद्या चिंचणे शकुंतला यादव दीपाली वराळे स्वप्नाली वराळे प्रियंका माळगे वत्सला खोत श्रीदेवी गावडे अश्विनी पाटील राणी चन्नम्मा महिला मंडळाच्या उपाध्यक्षा माधुरी पोद्दार संगीता मोळे मेघा पाटील नंदिनी पाटील कल्पना पाटील अश्मिता घाटगे मयुरी करगार सविता हेगन्ना छाया खराडे स्वाती पोद्दार वैशाली वाघमोडे प्रिया जोशी निर्मला वाघमोडे सुनीता कमते वंदना नेसरी संगीता केरगुटे अश्विनी वाघमोडे डॉक्टर सुनंदा पाटील आदीसह महिला मंडळाच्या सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील कोळी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.